नमस्कार मित्रांनो, डिजिटल माऊली या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत। आज आपण पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग यांच्या मार्फत इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष अर्थसहाय्य दिले जाते। या अर्थसहाय्याबद्दलची सर्व माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या वेबसाइट वर जावं लागेल। पुणे महानगरपालिकेची ही वेबसाइट आहे। या वेबसाइट मध्ये योजनेमध्ये आपण जाणार आहोत। योजनेमध्ये समाज विकास विभाग यांच्या अंतर्गत विविध कल्याणकारी योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत। यामध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मौलाना अब्दुल कलाम आझाद अर्थसहाय्य योजना आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसहाय्य योजना अशा दोन योजना या ठिकाणी दिलेल्या आहेत। या दोन्ही योजनेंच्या अटी शर्ती किंवा पात्रता या ठिकाणी दिलेल्या आहेत। या पात्रता आपण सविस्तर बघणार आहोत। बघा, सर्वप्रथम इयत्ता 10वी किंवा इयत्ता 12वी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 80% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थी किंवा रात्रप्र शाळेत शिकत असलेले विद्यार्थी तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी यांना इयत्ता 10वी किंवा इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये 70% जास्त गुण असणं आवश्यक आहे। तसेच 40% जास्त अपंग असलेले विद्यार्थी यांना इयत्ता 12वी परीक्षेमध्ये किंवा इयत्ता 10वी परीक्षेमध्ये 65% जास्त गुण असतील तर हेही विद्यार्थी या अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत। बघा, पुढची पात्रता आहे दिनांक 1/5/2001 नंतर जन्माला आलेल्या व हयात अपत्यामुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या 2 जास्त झाल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही। अतिशय महत्त्वाची पात्रता किंवा अतिशय महत्त्वाचा नियम हा या अर्थसहाय्य योजनेसाठी आहे। त्यानंतर बघा, पुढचा नियम आपण बघूया। इयत्ता 10वी किंवा इयत्ता 12वी नंतर लाभार्थ्याला शासनमान्य वा विद्यापीठ मान्य संस्थेत कोणत्याही एका शाखेमध्ये प्रवेश घ्यावा लागेल तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। बघा, शेवटची आणि महत्त्वाची अशी एक अट आहे, महानगरपालिकेकडे उपलब्ध आर्थिक तरतूद व नियम अटींचा विचार करून अर्ज नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा अधिकार माननीय मुख्य समाज विकास अधिकारी समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका यांच्याकडे राहील। हे महत्त्वाची एक अट आहे। त्यानंतर बघा, या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणकोणती आहेत ती आपण बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थ्याचा एक फोटो लागणार आहे। त्यानंतर इयत्ता 10वी नंतर किंवा इयत्ता 12वी नंतर कोणत्याही शासनमान्य महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेतल्याची प्रवेश पावती आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचा वयाचा पुरावा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। या वयाच्या पुराव्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला यापैकी एक कोणताही वयाचा पुरावा आवश्यक आहे। त्यानंतर बघा, पुढील कागदपत्र आहे, विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे। त्यानंतर इयत्ता 10वी झालेली असेल तर इयत्ता 10वीची गुणपत्रिका किंवा इयत्ता 12वी उत्तीर्ण असेल तर इयत्ता 12वीची गुणपत्रिका या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर आपण ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांची शिफारस आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। तसेच पालकाचे हमीपत्रही या ठिकाणी लागणार आहे। महाविद्यालयातील प्राचार्यांचं किंवा मुख्याध्यापकांचं हे शिफारस पत्र जे आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, या लिंकवरनं आपण डाउनलोड करून घेऊ शकता। पुढील कागदपत्र आहे, कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीतील किमान 3 वास्तव्य असल्याचा पुरावा। यामध्ये बघा, मागील 3 पुणे महानगरपालिकेचा टॅक्स भरल्याची पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल किंवा झोपडपट्टी फोटोपास झोपडपट्टी सेवा शुल्क पावती भाडे करारनामा यापैकी एक कागदपत्र जोडणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढील कागदपत्र आहे, पालकांचं आधार कार्ड, पालकांचे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक आणि मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला
आवश्यक आहे। अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला या ठिकाणी आवश्यक आहे। अशा प्रकारे पुणे महानगरपालिका विद्यार्थी अर्थसहाय्य योजना म्हणजेच इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मौलाना अब्दुल कलाम आजाद शैक्षणिक योजना आणि इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी शर्ती पात्रता आणि आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपण जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि यापुढील नवनवीन योजना शैक्षणिक माहिती नोकरी संदर्भातील माहिती आणि अन्य माहिती मिळवण्यासाठी अन्य माहिती प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।